31 डिसेंबर म्हटलं की पार्ट्या आणि नियोजन फिक्सच. आलेल्या सर्व भाऊ भक्तांचे श्री काळ पर्यंत ट्रिपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत परंतु याला अपवाद आहे अहमदनगर शहराजवळ असणार आगडगाव येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान. या देवस्थानचा आमटी भाकरीचा महाप्रसाद एक रोल मॉडेलच आहे. यावर्षी 31 डिसेंबर रविवारी आल्याने याची पर्वणी साधत देवस्थानने महाप्रसादाचा बेत अधिकच केला. यावेळी 151 अन्नदात्यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. दर रविवारी या ठिकाणी अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं जातं. दर रविवारी जवळजवळ 5 ते 6 हजार भाविक या ठिकाणी भक्त या ठिकाणचा महाप्रसाद घेतात. महाप्रसादाचा मेनू असा आगळा वेगळा आहे आणि तो अखंडपणे चालत आहे. 2004 पासून तो आज ताग आहे. जवळजवळ 19 वर्ष म्हणजे 20व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. हाच मेनू आहे. बाजरीची भाकरी, येसुराची आमटी, कांदा लिंबू भात आणि त्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक गोड पदार्थ असा मेनू दर रविवारी या ठिकाणी दिला जातो. आज मात्र विशेष आहे. आज 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरला वेगवेगळ्या प्रकारची समाजातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी तो 31 साजरा करण्यासाठी जातात. पण आम्ही मात्र या ठिकाणी तरुणाईला एक वळण मिळावं, तरुणाईमध्ये काहीतरी बदल व्हावा आणि म्हणून तरुणाई किंवा इतर जे लोक असतील या भक्तांच्या रूपाने या देवस्थानकडे यावे. देवस्थानकडे आल्यानंतर या ठिकाणचा मेनू त्यांनी घ्यावा म्हणून मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम राबवला आहे. आज जवळजवळ 151 अन्नदाते ठेवलेले आहेत आणि 151 अन्नदात्याच्या मार्फत या ठिकाणी प्रसाद ठेवला. जसं दर रविवारी 5 ते 6 हजार भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात तसं आज या ठिकाणी 12 ते 15 हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील असं नियोजन या ठिकाणी कालभरणा देवस्थाने केलेलं आहे आणि ते यशस्वी करण्याचं काम सर्व विश्वस्त मंडळ करत आहे. जवळपास 20 ते 25 हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. हे नियोजन पाहाल तर तुम्ही हैरान व्हाल एवढं नक्की. कसा वाटला तुम्हाला हा बेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.